पुढचा प्रश्न असा आहे, ह्या ज्या नियुक्त्या आता सुप्रीम कोर्टाच्या आणि हायकोर्टाच्या जजेसच्या होणार, त्याच्यावर गव्हर्नमेंटचा कंट्रोल का नको असं तुम्ही म्हणता? कारण आपले बाकीचे लोकशाहीची सगळी जी अंग आहेत, म्हणजे सिव्हिल सर्व्हिस आहे किंवा मिलिटरी आहे, यांच्या अपॉइंटमेंट्स आयदर गव्हर्नमेंट करतं किंवा त्याच्यासाठी एक वेगळा सेटअप आहे, त्या मिलिटरीचे टॉप बॉस किंवा सिव्हिल सर्व्हिसमधले टॉप बॉसच आपल्या अपॉइंटमेंट्स करतात असं कुठेच होत नाही, ह्याच्यावर गव्हर्नमेंटचं कंट्रोल असतं. मग ज्युडिशियल अपॉइंटमेंट्सवर गव्हर्नमेंटचं कंट्रोल का नको? कंट्रोल का नको मी तुम्हाला सांगितलं ना, बिकॉज गव्हर्नमेंट इट सेल्फ इज अ लिटिगंट. आता क्रिमिनल जस्टिस सिस्टमची तर स्थिती फारच वाईट झाली आहे, आणि इफ अ गव्हर्नमेंट इज गोईंग टू control the criminal justice system, then I don't have to say anything. You can decide for yourself what will happen to it. Then government cha control nasava, government cha say asava. I am not saying government should not have a say, but they should not have a right to override the more knowledgeable people. Man nava judicial commission je ata apan mhantoy tyachat badal karun kai madhyam marga collegium ani ज्युडिशियल कमिशन असं काही तुम्हाला वाटतं का? ते मध्यम मार्ग कसा करावा तर माहित नाही. पूर्वी पण आपली सिस्टम होती की द चीफ जस्टिस वुड कन्सल्ट सिनियर लॉयर्स, रिस्पेक्टेड लॉयर्स, नॉट पार्टीजन लॉयर्स. ही वुड कन्सल्ट द होम मिनिस्ट्री, ही वुड कन्सल्ट द गव्हर्नमेंट सो टू स्पीक, and they would agree upon the choices as to who are suitable people. You need to have some consultation of this kind. आपल्याकडे सध्या काय झालंय की जे पूर्वीचे जे चांगले कन्व्हेन्शन्स होते ज्याच्यामुळे ऑल सिस्टम्स अल्टिमेटली फंक्शन बिकॉज देर आर गुड ट्रेडिशन्स, गुड कन्व्हेन्शन्स विच बॅक देम अप. आणि इफ वी डिसरिगार्ड दीज देन यू फिनिश द सिस्टम. तर वी नीड टू ब्रिंग बॅक this respect for conventions, traditions, respect for cooperation in working the system. I think that's the avashyakta. मॅडम, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट जस्टिसना राज्यघटनेने प्रोटेक्शन दिलेलं आहे, त्यांना इम्पीचमेंट ह्याच एक त्यांच्यावर शिक्षा म्हणजे असते, तर आजच्या जमान्यात पण ते एवढं संरक्षण तुम्हाला योग्य वाटतं का? काय आहे, ज्युडिशरी इज डुईंग समथिंग व्हेरी डिफरंट फ्रॉम व्हॉट द अदर ऑर्गन्स ऑफ गव्हर्नमेंट आर डुईंग. इट हॅज टू डिसाईड डिस्प्युट्स, डिसाईड केसेस. प्रत्येक केसमध्ये एक पार्टी हरणार, एक पार्टी जिंकणार. तर जी पार्टी हरते देर इज अ टेंडन्सी टू डेनिग्रेट द जजेस, की आमची तर चांगली केस होती पण हा जजने काय हा काही समजलं नाही किंवा अदर साईड अप्रोच टीम, त्यामुळे मी हरलो. पुष्कळदा वकील सुद्धा अशा गोष्टी सांगतात वेन दे लूज केसेस. तर त्यामुळे देर आर अ लार्ज नंबर ऑफ कंप्लेन्ट्स एव्हरी मंथ विथ द हाय कोर्ट, विथ द सुप्रीम कोर्ट. हा जज असा आहे, तो जज तसा आहे. सो यू हॅव टू बी केअरफुल. ऑफकोर्स there may be in this there may be some complaints which are serious and which require investigation, parantu in the process you should first have proper screening of all the complaints. Kuthe kahi evidence ahe ki nahi, tatva kay ahe, tathya kay ahe ki nahi, te baghun ma inquiry pude karayla paije. Nahitar people's confidence in the judges is lost for no reason. If a man is dishonest and corrupt, by all means take action against him and remove him. But in the process you should not tarnish everybody. Tyabat neat vichar karun disciplinary committees have to be appointed within the system, not from outside. पण मग मॅडम, अशा डिसिप्लिनरी कमिटीवर पण जर हायकोर्ट जज किंवा सुप्रीम कोर्ट जज असले, सो दे विल बी डिसाइडिंग देअर ओन केस, असं होईल का? इट्स नॉट लाईक यू सी, जजेस बेसिकली आर ट्रेन्ड टू डिसाइड मॅटर्स ऑन मेरिट, बट दॅट इज द पार्ट ऑफ द ट्रेनिंग. तर असं इतकं होत नाही. सेकंडली देर इज अ प्रिलिमिनरी इन्क्वायरी, एव्हिडन्स इज गॅदर्ड, अँड यू हॅव टू सी इफ देर इज एव्हिडन्स. Judges also don't want dishonest and corrupt colleagues.
because it destroys the reputation of the institution. To think that judges will protect their colleagues, even if they are dishonest, I think is wrong. They are as perturbed about dishonesty in the judiciary, if not more perturbed than the public. Because मग मॅडम अशा ज्या चौकशा समजा असतील त्याच्यात जो कंप्लेनंट असतो जो तक्रारदार असतो त्याला समजा काही से दिला त्याला पार्टिसिपेट त्यांनी केलं तर काय कसं वाटतं? त्यांनी करायलाच पाहिजे. तुम्ही इन्क्वायरी कशी करणार? कंप्लेनंट मस्ट बी हर्ड अँड ही इज हर्ड.